स्वप्नांच्या पलीकडे मला हिच्याबद्दल काहीही बोलायचं नाही आणि हिच्याशीही काही बोलायचं नाही. आबा पण आम्ही काय म्हणतो ते ऐकून तर घ्या. तुम्हाला जर नाही पटलं तर आम्ही जातो निघून. आबा तुम्हालाही माहितीये संजय जे काही वागतोय ते चुकीचं आहे आणि निव्वळ नाईलाजामुळे तुम्हाला सुद्धा काही करता येत नाहीये. पण हे जर सगळं थांबवायचं असेल तर ते फक्त आपणच थांबवू शकतो कारण ते फक्त आपल्यालाच शक्य आहे. आबा आपल्याला वैदेहीच्या मागे खंबीरपणे उभं राहायला हवं. आपण दोघं संजयला चांगलंच ओळखतो. काही सुजाता मी तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही. माझी अडचण तुला मी यापूर्वी सांगितले. आता संजयला हे सगळं कळलं तर? नाही कळणार आबा. अहो आपण त्याला ते कळूच द्यायचं नाही. मला माहितीये तो खूप हुशार आहे म्हणूनच आपण त्याच्यापेक्षा जास्त हुशारीने वागायचं. मी तुम्हाला खात्री देते तुम्ही आमची मदत करताय हे त्याला अजिबात कळणार नाही. आबा हात जोडते मी. प्लीज माझी मदत करा. आबा मी हरले हो. मी हरले. आता मला माझं घर माझा संसार माझं सौभाग्य जपायचंय ते वाचवायचंय. आबा तुम्हाला तुम्हाला थोडं जरी माझ्याबद्दल काही वाटत असेल ना तर प्लीज माझी मदत करा. आबा तुमची मुलगी समजून मदत करा हो. आबा बिचारीची अवस्था तर बघा. अहो आपणच हिला याच्यातून बाहेर काढू शकतो. आबा मी हे घर सोडून चालले होते तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात आठवतंय? मला जर संजयचे कान धरता आले असते तर बरं झालं असतं. आता ती वेळ आलीये त्याला त्याची जागा दाखवून देण्याची. अहो वैदेहीला मदत करणं म्हणजे अप्रत्यक्षपणे संजयलाच मदत करणं आहे आबा. आणि त्याही पेक्षा जास्त जेव्हा तुम्ही देवासमोर हात जोडाल तेव्हा काय त्याला उत्तर द्याल? आबा प्लीज आबा माझं आयुष्य तुमच्या हातात आहे. आबा आबा प्लीज बघा तिच्याकडे तिची अवस्था बघा. तुम्हाला काहीच दया येत नाहीये तिची. प्लीज तिला मदत करा आबा प्लीज. म्हणजे मी नेमकं काय करायचं? दोन गोष्टी. पहिली म्हणजे संजय आणि श्रेयसमध्ये जे पार्टनरशिप डील झालंय त्याची ओरिजिनल कॉपी आणि 80 लाखाचे ओरिजिनल डिक्लेरेशन डॉक्युमेंट्स जे संजयकडे ते सुद्धा आम्हाला हवेत. अहो आबा संजय सुद्धा आता इथे नाहीये. सहज शक्य आहे. बघतो प्रयत्न करतो मी. काही हरकत नाही अल्पू. काय का परवानगी कसली घेतेयस? हो चालेल. आणि इतक्या रात्री कुठं येशील तू? हां हो नेलं होतं मी. मी बोललोय वकिलांशी. हो ग मी आहे वैदू बरोबर. मी सांभाळून घेईन आणि तिलाही सांभाळेन. तू तुझी काळजी घे. ओके चल बाय. अजून थोडा वेळ लागेल अल्पनाच्या वहिनीचं डोहाळे जेवण संपायला. मग आज ती रात्री तिथेच राहील. उद्या सकाळी येईल. ठीक तुझे
आपल्या वैदूनी काय वाईट केले का कोणाचं? तिच्या बाबतीतच असं का होतं? चार चौघांसारखं सुखी आयुष्य का नाही येते तिच्या वाट्याला? आणि तिने न केलेल्या चुकांची शिक्षा तिने का भोगायची? अक्षरशः सूड उगवल्यासारखं आयुष्य मागे लागले तिच्या. आज किती हताश वाटत होती ती. पाहवत नव्हतं ग मामा, लहान आहे ती अजून. त्यात पोलीस स्टेशन, हॉस्पिटल कशी करते बिचारी, सगळीकडून अडकली आहे. त्यात तो इन्स्पेक्टर पत्ता लागून देत नाही श्रेयस कुठे ते. आणि श्रेयस नसला की तिचा जीव अर्धा होतो. तो कुठे आहे, कसा आहे, कधी संपणार आहे हे सगळं? मला तिची खूप काळजी वाटते ग मामा. आजी दूध पिऊन घ्या जरा. बाबा. यशवंता, ए यशवंता. हॅलो आई. अरे दूध पिऊन घे थोडस. तुला? मी नंतर घेते. काय करत होतास रे? काय नाही, जरा जुळवाजुळव करत बसलो होतो पैशांची. म्हणजे ते डॉक्टरांनी सांगितलेले? हो, 3 लाख रुपये खर्च येणारे कुठून जमतील प्रयत्न करत होतो. बाबा, आपण जर मयुरेश भाऊजींकडनं नाव नको काढूस त्याच. काही गरज नाहीये त्याच्या समोर हात पसरायची. उसनवारी करू, कर्ज काढू, कुणाचीही गुलामगिरी करू, त्याच्या समोर हात नाही पसरायचा. आणि यातला एक शब्द जरी त्याला कळला ना, माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव. वैद्य, मला काय वाटत, आपण कायद्यानी सरांना विचारून बघायचं का? हा, म्हणजे चांगला माणूस आहे, या असल्या अडचणीच्या प्रसंगी तेच आपल्याला मदत करू शकते. म्हणजे इवन श्रेयसला सोडवण्यात पण तेच मदत करू शकते. ज्याने अडकवलंय त्याच्याच कडून मदतीची अपेक्षा करताय बाबा तुम्ही. हे वैदे, एवढा काय विचार करते, त्यांना फोन करून बघ ना. माझं काय म्हणणं आहे, फोन करून त्यांना सत्य परिस्थिती काय आहे ती कानावर घाल ना. मला 100% खात्री आहे आपण त्यांना सांगायच्या आत ते स्वतःहून येऊन मदत करतील. काय काय नको बाबा. नको काय, ते न सांगण्यासारखं काय? अगं त्यांना इन्फॉर्म तर करून बघ, कल्पना तर देणं या सगळ्या गोष्टीची. सांगायला काय हरकत आहे, निदान मुंबईत आलेत का हे तर चेक कर. नको बाबा, आधीच खूप केलंय त्यांनी आपल्यासाठी, आता नको. अगं पैन पै फिडू आपण त्यांची, पण त्यांना म्हणावं या क्षणी मदत करा. हे बघ वैदेही, मला एवढंच म्हणायचं आहे की आजच्या तारखेला या अशा अडचणीच्या प्रसंगी त्यांच्याशिवाय आपल्या नजरेसमोर दुसरं कोणीही नाही. अरे तो माणूसही चांगला आहे, आपल्याला नक्कीच मदत करेल. तू फोन कर त्यांना. ठीक आहे, मी करते नंतर फोन त्यांना. अगं नंतर कशाला, आता लगेच कर ना, म्हणजे एकदा कल्पना येईल ना. ठीक आहे, कर. धर धर फोन, धर ग, कर लवकर, कळेल तरी आपल्याला. मोकळी हो ना. हा you
सर तुम्ही मुंबईला सर म्हणजे तुझ्या बाजूला कोणीतरी बसलंय तुझ्या सासरचे तुला मला फोन करायला सांगताय बरोबर ग्रेट बोला वैदेही पाटकर मी काय करू शकतो तुमच्यासाठी ते माझ्या सासूबाईंना डॉक्टरांनी परवाच्या आत ऑपरेशन करायला सांगितलं माहिती आहे मला बोला ना मी काय करू शकतो 3 लाख रुपये हवे होते मग माझ्याकडे पैशांचं झाड आहे काय आणि तुझ्या प्रेमावर तुझा फार विश्वास आहे असं म्हणाली होतीस ना ग तू मग 3 लाख पैदा कर की तुझ्या डिवाइन लव मध्ये घाबरलीस का वय तू अरे घाबरू नकोस मी मदत करायला तयार आहे तुला तसंही मी मदत नाही करणार तर आणि कोण करणार ग आता मला मोबदला पाहिजे म्हणजे किती दिवस तुला अशी फुकटात मदत करत राहणार ग यू नो दॅट आणि तुला एक गोष्ट सांगू का तू आणि तुझ्या सासरची सगळीच मंडळी ज्या ज्या गोष्टी वापरताना त्या सगळ्या माझ्या पैशांच्या आहेत म्हणजे सकाळी उठल्यावर ब्रश करतेस की नाही ही पेस्ट माझ्या पैशांची आहे दूध माझ्या पैशांचं आहे धान्य माझ्याच पैशांचं आहे आणि जे तुमच्या डोक्यावरचं छप्पर आहे ना ते माझंच आहे ग तरी अजून कसला एवढा माज आहे ग तुला माझ्या पैशांवर जगतेस मग माझीच होऊन जग ना तुझ्या घरचे अत्यंत सुखात राहतील त्यामुळे हे बघ वैदू मी तुला एक प्रॉमिस करतो तू इथे ये तुझ्या नवऱ्याला आणि सासरच्या सगळ्या मंडळींना मरेपर्यंत मी म्हणजे ते मरेपर्यंत पोसेन तू फक्त माझी हो बस काय म्हणाली ग मी म्हटलं होतं ना तुला देव माणूस आहे तो देणारच फक्त त्याला कल्पना द्यायला पाहिजे होती हा म्हणे बोल आई कशी आहे ग आई बरी आहे पण बाबा ते डॉक्टर म्हणत होते की रात्री तिच्याजवळ थांबायला तुम्ही आलात तर बरं होईल का ग काही सिरियस आहे का बाबा ते आईचे हार्टबीट आणि बीपी यामध्ये खूप फ्लक्च्युएशन्स आहेत तर रात्री असंच काही गरज पडली मोठ्या माणसांची तर धावपळ करायला कोणीतरी पुरुष माणूस हवा म्हणून बाबा मी करेन धावपळ बघा रात्रीचं बाहेर जाऊन औषध आणायचं असेल तर थोड बाळा तू काळजी करू नको मी लगेच पोहोचतो तिकडे बर ठीक आहे या काय झालं रे मने म्हणत होती की रात्री कोणीतरी जेंट्सने थांबलेलं बरं असं डॉक्टर म्हणत होते म्हणजे नाही सिरियस काय नाही आहे थोडस बीपी फ्लक्च्युएट होत आहे काय पळापळ करायला लागली तर कोणते जेंट्स असलेले बरं ना म्हटलं मी येतो रात्री थांबतो आणि सकाळी मी येतो वैदे मी काय म्हणतो आईला तुझ्या बरोबर बेडरूम मध्ये झोपू दे हो बाबा तुम्ही नका काळजी करू नाही म्हणजे दाद्या वगैरे काढायला नको म्हणून म्हणतो अरे यशवंता तू आता आमची काळजी करू नकोस तू निघ अरे आम्ही बघून घेऊ आमचं काय करायचं ते तुझा अरे दूध पिऊन जा ना नाही नको अगं आता काय मुळात ट्रॅफिक लागणार मला जाईपर्यंत उशीर होणार मने उगीच काळजी करत बसते मी निघतो समर्थ आता तुलाच काळजी बाबा तू आवरून घे सगळं मी आज जाते तू आणि तुझ्या सासरची सगळीच मंडळी
ज्या ज्या गोष्टी वापरताना त्या सगळ्या माझ्या पैशांच्या आहेत. सकाळी उठल्यावर ब्रश करतेस की नाही, ती पेस्ट माझ्या पैशांची आहे. दूध माझ्या पैशांचं आहे. धान्य माझ्याच पैशांचं आहे आणि जे तुमच्या डोक्यावरचं छप्पर आहे ना ते माझंच आहे. तरी अजून कसला एवढा माज आहे ग तुला? माझ्या पैशांवर जगतेस मग माझी सोन जग ना. मी तुला एक प्रॉमिस करतो, तू इथे ये, तुझ्या नवऱ्याला आणि सासरच्या सगळ्या मंडळींना मरेपर्यंत मी पोसेन. आय प्रॉमिस.